प्लास्टिक बंदी होऊन 6 महिने उलटले तरी आजही अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या आणि थर्माकोलची विक्री सुरू होती. या विरोधात कल्याणमध्ये जोरदार कारवाई करण्यात आली. कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कल्याण डोंबिवली महापालिकेनं संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये तब्बल 1 टन प्लास्टिक जप्त करण्यात आलं. या विक्रेत्यांकडून 1000 रुपयांची दंड वसुली करण्यात आली. अचानक झालेल्या कारवाईनं व्यापारी वर्गात धास्ती पाहायला मिळाली. आता तरी प्लास्टिकचा वापर बंद होईल अशी अपेक्षा व्यक्त होते.